नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आणि मंगलबर्गे व्लॉग या चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं. आणि इथं चालू आहे ते तिची रांगोळी काढायचं काम. बघा, दाखवत तुम्हाला मी, तुम्ही तो बघू शकता. इथे रांगोळी काढत आहे, बघा किती छान रांगोळी काढली. बघा दिदीने गुढीचीच रांगोळी काढली, अजून बाकी आहे काढायची, तर पूर्ण झाल्यावर दाखवते तुम्हाला. आता तयारी चालू आहे, गुढी उभरायची आहे आणि मुलांच्या पण चालू आहे. अजून आंघोळ्या वगैरे चालू आहे, सकाळी सकाळी आंघोळ्या करून तयार होत आहे. आणि मला चालू आहे चहा, चालू आहे आता चहा ठेवला आहे, तर या सगळ्यांनी चहा घ्यायला. हे बघ, इथं चहा ठेवला होता उकळायला. सगळ्यांनी चहा घ्यायला, सकाळी सकाळी चहा चालू आहे सकाळचा. आता वाजले आहेत, 7 वाजले आहेत. बघा प्रतीक्षा ते करत आहे आंघोळ. अजून प्रतीक्षा आणि दादून ते बाकी आहे आंघोळीचे, दीदी पण बाकीच आहे. म्हटलं आधी रांगोळी काढ आणि मग हे कर. लहान मुलं चालतात, आंघोळ केली नाही केली तरी रांगोळी काढायला काही एवढी हरकत नाही आहे. हे बघा मस्त रांगोळी काढ काम करत आहे. आयडा तर बघा तिची, टिंब कसे पाडत आहे. पिशवी फाडली आणि त्याच्याने टिंब पाडू राहिली. गाठी खूप छान दिसते बघा ना, एकदम ओरिजिनल गाठी सारखी दिसत आहे. इथं बघा ही गाठी जी बनवली होती ना, ती दिदीनीच बनवली होती, पण तिनं आवाज नाही टाकलेला, मला टाकायला लावलेला. खूप छान गाठी बनवली बघा, रंगीबिरंगी मस्त पाहिजे. आता हीच गाठी आपण लावणार आहेत बघा, गुढी उभरायला. बघा किती छान बनवली होती दिदीना, घरच्या घरी बनवली होती. याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा, नसून बघितलं तर. Yeah.
माझे घेतले का आणतो काय लगे हे फोन बघा. प्रतीक्षा पण मस्त तयार झाली आहे, दादू पण, दीदी आमची काम करू राहिली. त्यांच्या अगोदर उठली आणि सगळ्यांच्या शेवटी आंघोळ आहे तिची. तर बोलली मी वट्टे वगैरे धुवून घेते म्हणे आज.